वेलकम एजीएम ॲटर चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला पाहूया आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ. नमो महारोजगार मिळावा ठाण्यात राज्यस्तरीय नमो महारोजगार मिळावा वाचा तारीख वेळ आणि कशी मिळेल नोकरीची संधी. पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर या रोजगार मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक युवतींनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपोमध्ये स्टार्टअप इन्व्हेस्टर आणि इन्क्युबेटर्स या सर्वांना सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. नमो महा जॉब फेअर 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी आणि नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोमध्ये 400 विविध औद्योगिक शासकीय व खाजगी संस्था सहभागी होणार आहेत. हा मेळावा 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात होईल. मेळाव्यामध्ये नोंदणी कशी करावी? राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यामध्ये 10वी 12वी आयटीआय पदविका पदवीधर पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेत रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. www.rozgarmahasayam.gov.in या लिंकवर जाऊन उमेदवार नोंदणी व नोंदणीकरता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करून मुलाखत देता येईल. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे. कोकण विभागांतर्गत ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग मुंबई उपनगर मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनांनी खाली दिलेल्या म्हणजे या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करणे आवश्यक आहे. 2 लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प. जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून 2 लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्व अर्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, या मेळाव्यात राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नाव नोंदणी करावी. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.